मुसळधार पावसात रुळांवर पाणी तुंबल्यानं अनेक लोकल बंद पडतात. लोकल बंद पडल्यावर अनेक प्रवासी लोकलमध्येच अडकतात. मात्र यावर्षी हे प्रकार होऊ नये यासाठी रेल्वेनं वॉटरप्रूफ इंजिन आणलंय. सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात हार्बर आणि मध्य रेल्वेला मोठा फटका बसला होता. रुळांवर पाणी साचल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. हजारो प्रवासी रेल्वे गाड्यात कित्येक तास अडकले होते. पावसाच्या पाण्यामुळे यंत्रणा बिघडून 35 रेल्वे गाड्या बंद पडल्या. या घटना टाळण्यासाठी आता रेल्वेनं वॉटरप्रूफ डिझेल इंजिन मुंबईत आणलंय. कुर्ला कारशेड मध्ये WDS6 या डिझेल इंजिनात सुधारणा करून ते वॉटरप्रूफ करण्यात आलंय. हे वॉटरप्रूफ इंजिन रुळावर साचलेल्या 12 इंच पाण्यातूनही व्यवस्थित धावू शकते. त्यामुळे पाण्यात अडकलेल्या लोकलला खेचून सुरक्षित स्थळी नेणं शक्य होणार आहे. 4 इंच तक के पानी में इंजन जा सकता था, अभी 12 इंच तक के पानी में इंजन जा सकेगा. और इससे बहुत सहायता इस तरह से मिलेगी कि 2 घंटे में ही सारी लाइन क्लियर हो जाएगी और सामान्य ट्रैफिक चालू करने में सहायता मिलेगी. जो हमारी रेक्स हैं उसके मोटर में पानी घुस जाता है कभी कभी, तो वो डेड हो जाती हैं. उनको क्लियर करना भी एक अपने आप में एक खासा काम है. उसके लिए इस इंजन से बहुत सहायता मिलेगी. इंजिन वॉटरप्रूफ करण्याचं तंत्रज्ञान रेल्वेकडे आहे. त्याचप्रमाणे सध्या असलेल्या लोकल गाड्याही वॉटरप्रूफ करण्याची गरज आहे. मुंबईत रुळांवर पाणी तुंबतच हे लक्षात घेऊन रेल्वेनं लवकरात लवकर हे तंत्रज्ञान सर्वच लोकल गाड्यांना बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.